रेल्वे भरती प्रशिक्षणार्थी आणि मनसे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आलेत. आंदोलनाला अवघे 48 तास उलटत नाहीत तोपर्यंत मनसे आणि रेल्वे प्रशिक्षणार्थी यांच्यातले मतभेद समोर आले. संयुक्त पत्रकार परिषदेत मनसे तोंडघशी पडली. 20 मार्चला रेल्वे भरतीच्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी केलेल्या आंदोलनानंतर मनसे नेत्यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली होती. या भेटीत झालेल्या चर्चेची माहिती देण्यासाठी आज मनसेच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी दिल्लीत रेल्वे मंत्र्यांसोबत झालेल्या भेटीतील चर्चेत आमचं समाधान झाल्याची माहिती पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. या चर्चेत प्रशिक्षणार्थींना नोकरीसाठी पुन्हा परीक्षा द्यावी लागेल असं ठरलं. मात्र पत्रकार परिषदेत प्रशिक्षणार्थींचं नेतृत्व करणाऱ्या भरत परदेशी यांनी आम्ही पुन्हा परीक्षा देणार नाही अशी ठाम भूमिका मांडली. त्यानंतर मनसे नेत्यांना सारवासारव करावी लागली आणि पत्रकार परिषद आटोपती घ्यावी लागली. पियुष गोयलजींनी आम्हाला वेळ दिला आणि वेळ देऊन अत्यंत पॉझिटिव्हली त्यांना त्याच्याबद्दल सकारात्मक भावनेतून विचार केलेला आहे आणि त्यामुळे आता शेवटी कसं की एखादा निर्णय घ्यायचा आहे तर तो बोर्डामध्ये बसून निर्णय घ्यावा लागेल आणि त्याच्यात त्यांनी अत्यंत सकारात्मकता ठेवलेली आहे आणि ती आम्हाला दिसली. आता जी काही मुलं आमची उरत आहेत त्याच्या बाबतीमध्ये विषय बाकी आहे, त्या बाबतीमध्ये ते विचार करतायत, तो एक विषय झाला. दुसरा 307 विषय होता परत. असे दोन विषय फार महत्वाचे होते एका दृष्टिकोनातून. त्याच्यामुळे जी मुलं आता जातील तिथं मोकळे होऊन जातील आणि बाकी जो बॅलन्स आहे त्याचा लढा आमचा सुरू आहे ना. 20 पासून रद्द झालाच पाहिजे. ऑलरेडी आम्ही एक्झाम दिली आहे, आम्ही एक्झाम देणार नाही. आता आम्ही ऑलरेडी 5 झालेलं मुलं आहे. आता समजा जर ते म्हणतात 12,500 मुलं, आम्ही ऑल इंडियामध्ये 21,000 मुलं आहेत बरोबर. मग 12,500 मुलं जातील, पहिले एक्झाम देऊन चुकले, 2-2, 3-3 वर्ष आमचं आता एजेड झाले, काही मुलं लग्न झाले, आता एक्झाम देऊन फिजिकल द्यायला लागतं, मुलींनासुद्धा ओझं घेऊन पळावं लागतंय सर. एकदा एक्झाम दिल्यानंतर दुसरी एक्झाम कधी दिली तुम्ही तरी दिली का सर, सांगा मला तुम्ही. एकदा ग्रॅज्युएशनची एक्झाम दिल्यानंतर डबल ग्रॅज्युएशनची एक्झाम दिली का? असं नाही होत. आम्ही ऑलरेडी एक्झाम देऊन चुकले सर या विषयावरती. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.